नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन अग्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बोंडळी संदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत तसेच बोंडळीसाठी जी किंवा जी प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काय काय फवारण्या करणं गरजेचं आहे किंवा काय काय आपल्याला या ठिकाणी टाळायचं आहे आणि काय काय उपाय असे करायचे की ज्यामुळं आपली जी, जी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे तर हा रोखता येईल तर याचविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगोडॅगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहतोय की अशा परिस्थितीमध्ये खूप जास्त बोंडळीचा प्रादुर्भाव जाणवतोय जवळपास जास्त पाऊस पडल्यामुळं काय झालं आहे की जवळपास पन्नास टक्के प्लॉट आता जायच्या मार्गावर आहेत जमिनी उपळल्या आहेत खाली बुरशी लागली आहे काही पिकांची वाढच झाली नाही आहे काही पिकांना वाढ झाली परंतु जी बोंड लागली पाती लागली तर ती गळून पडली तर अशा परिस्थितीत आता जे काही शेतकऱ्यांकडं कपाशी आता सध्या आहे तर त्या शेतकऱ्यांचं भविष्यसुद्धा खूप वेगळं वाटतंय तर अशा परिस्थितीमध्ये आता आपण जे आपलं पीक उभं आहे तर अशा पिकाची काळजी काय घ्यायची आहे कारण मी खूप वेळा सांगत असतो मित्रांनो की आपण ज्या वेळेस खत व्यवस्थापन आपल्याला करायचे किंवा खत नियोजन करायचे तर ते अशा पद्धतीनं केलं पाहिजे की ज्यामुळे जर वातावरणामध्ये बदल झाला तर त्याचा इफेक्ट आपल्या पिकावर झाला नाही पाहिजे आणि याच्यासाठी मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ दिलेल्या होत्या परंतु भरपूर शेतकऱ्यांचं त्याकडे दुर्लक्ष असेल किंवा आपली व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसेल असंही असू शकतं परंतु जर आपण पूर्वनियोजित काही जर गोष्टी केल्या असत्या तर या गोष्टी घडल्या नसत्या किंवा शेतकऱ्यांना एवढी वाईट वेळ आली नसती आता ही सध्या आपण पाहतोय की भविष्यातही कापसाला भरपूर जास्त मागणी राहणार आहे कापूस आज पाहिलं तर जवळजवळ बारा हजार रुपये साडेबारा हजार रुपये आता सुरुवात झाला आहे तर आजही मी रस्त्यावरून जात असताना खूप ठिकाणी पाहिलं की आता कापूस सुरू झाला आहे म्हणजेच आपल्याला मार्केट आता मिळायला लागलं आहे आणि मार्केट ही तेजीत आहे फक्त काय की जो पुरवठा होणार कि होता किंवा जो पुरवठा व्हायला पाहिजे होता त्यापेक्षा ही माल आता कमी आहे म्हणजेच आता काय की ज्या शेतकऱ्यांकडं आता कापूस आहे त्या शेतकऱ्यांची चांदी आहे तर इथून पुढचं नियोजन आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो आहे तर ज्या शेतकऱ्यांकडं आता कापशी आहे आणि ज्या शेतकऱ्यांची लागवड माझ्या मते तरी सगळ्या शेतकऱ्यांनी असं केलं की च पाच बाय एक पाच बाय दीड पाच बाय दोन या पद्धतीची लागवड केली परंतु एक सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांची पाच बाय एक पाच बाय दीड या पद्धतीची लागवड आहे त्या शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास टक्के झाडं सोडून द्यावी लागणार आहेत कारण का तर बोंडाळीचा जर एकदा प्रादुर्भाव सुरू झाला तर पूर्ण प्लॉट ब बोंडाळी गा बाधित व्हायला वेळ जास्त लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अंतर तीन फूट किंवा तीन फुटापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना यापासून धोका नाही आहे किंवा खूप कमी पर्सेंटेज आहे की तुमची जी कपाशी आहे तर ती त्याच्यावर बोंडाळीचा प्रादुर्भाव बो जास्त राहील परंतु अशा शेतकऱ्यांच्या बोंड शे कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव बो जास्त राहणार आहे की ज्यांची दोन झाडांची जी रुंदी आहे किंवा दोन झाडांची जी मधलं अंतर आहे तर हे तीन फुटापेक्षा कमी आहे आता ज्या शेतकऱ्यांनी एक फुटावर लावली आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे अगोदर ती सांगतो तर ज्या शेतकऱ्यांनी एक फुटावर लागवड केली आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की काही झाडं असे आहेत की त्यांना बोंडच नाही आहेत असं नाही की बोंड आहेत अशी झाडं फक्त अशी झाडं की ज्यांना पाच दहा बोंड आहेत किंवा बोंड नाही आहेत किंवा खूप रोगट आहेत तर असे झाडं लगेच उपटून बाहेर फेकून द्या कारण जी झाडं रोगट आहेत किंवा बाधित आहेत अशा झाडांपासून सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आपल्याला बोंडाळीचा त्या झाडांपासून जाणवतो म्हणून अगोदर ते झाडं लगेच आपल्या प्लॉटमधून काढायचे आणि बाहेर टाकायचेत त्याच्यानंतर दुसरं नियोजन खत व्यवस्थापन करताना कोणतेही कीटकनाशक खूप जास्त वेळा वापरायचे नाही आहेत आणि जर तुम्हाला थोडाफार प्रादुर्भाव आढळला तर लगेच कोराजन डेलिगेट किंवा इतर फावरणी ज्या आहेत ज्या हायटॉक्झिक आहेत तर अशा कीटकनाशकांची फवारणी लगेच करायची नाही आहे किंवा ती टाळायची कारण तुम्ही किती जरी हायटॉक्झिकच्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण बोंडाळीचा प्रादुर्भाव हा थांबू शकत नाही तर याच्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे नैसर्गिक फ खतांच्यासुद्धा फवारणे घ्यायच्यात मग आता नैसर्गिकमध्ये आपण काय करू शकतो एक तर ताकंडी आहे परंतु सुद्धा आपण बोंडाळीवर जास्त प्रयोग केलेले नाही आहेत त्यामुळं शंभर टक्के ते फायदेशीर ठरेल का याच्यावर मला थोडीशी अजून शंका आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी उपाय करत राहा ट्राय करत राहा कारण मला तरी असं वाटतं की त्या त्यावर सुद्धा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर, तर यामध्ये तुम्ही काँग्रेसचा अर्क काढून म्हणजे काँग्रेसचा एक्स्ट्रा काढून जर तुम्ही घेतला तर त्याचाही फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो बोंडाळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम असेल की बाबा आता हे एक्स्ट्रा आणायचं उडून किंवा अर्क तयार करायचं कसा तर आपली जी शाळेतली मुलं आहेत किंवा आपली जे कॉलेजची पोरं आहेत आपल्या शेतकऱ्यांची मुलं शाळेतच जातातच किंवा कॉलेजला जातात जाता। तर जी आपली मुलं जी बी एस सी जातात बी एस सीला जातात किंवा सायन्सला जातात तर अशा विद्यार्थ्यांकडं त्यांना सांगा की बाबा मला हे जे काँग्रेस आहे तर या काँग्रेसचा मला एक्स्ट्रॅक्ट काढून दे तर जे काही आपल्या सायन्सच्या लॅबोरेटरी असतात तिथं ते त्यांच्याकडं तो सेटअप असतो डिस्टिलेशन युनिट ज्याला म्हणतात छोटं डिस्टिलेशन असतं त्यांच्याकडं तर त्यांच्याकडं जर तुम्ही दिला आणि त्यांना जर सांगायला करायला लावलं तर ते तुम्हाला करून देतील किंवा डिस्टिलेशनसारखं युनिट आपण जर मडक्याचं किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्याचं जरी आपण घरगुती केलं तरीसुद्धा आपण त्याच्यातून अर्क काढू शकतो असं काही नाही आहे तर हा अर्क आपल्या काँग्रेसचा जो अर्क आहे तर हा अर्क आपल्या बोंडाळीच्या प्लॉटसाठी वापरा की जेणेकरून बोंडाळी येऊ नये म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर अजून बोंडाळी नाही त्यांनी हा प्रयत्न करायचा आहे बोंडाळी आल्याच्यानंतर तुम्हाला कोणतेही औषध शंभर टक्के रिझल्ट देणार नाहीत हे समजून घेऊ ्या आणि प्रिव्हेंटिव्ह फवारण्या करायला शिका खूप सारे शेतकरी अजूनही प्रिव्हेंटिव्ह वळत नाहीत काय माझ्याही लक्षात येत नाही की नक्की शेतकऱ्यांच्या मनात काय चाललेलं असतं परंतु जोपर्यंत आपण शेतकरी प्रिव्हेंटिव्ह उपाय करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कसलाही रिझल्ट मिळणार नाही आणि आप आपल्या खिशातला जो पैसा चालला आहे तो वाचणार नाही प्रिव्हेंटिव्ह करायला शिका क्युरेटिव्हचा विषय सोडून द्या क्युरेटिव्हमध्ये फक्त आपल्याला रासायनिक जी सवय लागली आहे मुळात ही फक्त क्युरेटिव्ह आणि आपल्या आळशी पानं लागली लागली तर आपल्याला काय करायचं आहे की इथं सगळं उलटं करायचं आहे आपण काय करत होतो की बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसला लाल्याचा प्रादुर्भाव दिसला की आपण लगेच फवारण्या सुरू करायचो किंवा दुकानदाराला विचारून ते फवारण्या घ्यायचो अजिबात तसं करायचं नाही तुम्हाला जर एखादी कीड रोखायची आहे की जी कीड रासायनिक खतांनी रोखत नाही तर तिथं तुम्हाला काहीतरी वेगळं पर्याय करावा लागणार मग तिथं तुम्हाला रासायनिक ऐवजी जैविक किंवा जी नैसर्गिक खतं आपण बनवलीत तर अशा खतांचा तुम्हाला तिथं वापर करावा लागेल म्हणजे जेणेकरून जो अटॅक आहे तर तो चांगल्यापैकी थांबू शकता त्याच्यानंतर खूप जास्त नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नत्रांची गरज असते परंतु हे सुद्धा सांगितलं होतं की खूप जास्त नत्र आपण वापरायचं नाही आहे म्हणजेच काय की नत्रांचं प्रमाण जास्त असणारी खतं इथं टाळायची आहेत वीस वीस झिरो चार जी खतं आहे समजा तर ही आता सध्या टाळायची आहेत आता जास्तीत जास्त दहा सव्वीस सव्वीसपर्यंतच आपण वापरायचं आहे आणि जी विद्राव्य खते आहेत तर ज्यांची आता बोंडं तयार झाली तर त्यांनी बोंड तयार झालेली असेल तर नायट्रोजनचं प्रमाण नाही वापरलं तरी चालेल झिरो बावन चौतीस अपरा झिरो पन्नास वापरा हे पण तुम्ही वापरू शकता त्यात अडचण नाही आहे तर अशी काही त्या तीन चार ज्या गोष्टी आहेत तर या आपल्याला लक्षपूर्वक करणं आणि याकडे थोडंसं पॉझिटिव्हली पाहणं खूप गरजेचं आहे जर या दोन तीन गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुमच्या प्लॉटमधला सत्तर टक्के बोंडाळीवर जो नियंत्रण आहे तर ते शंभर टक्के ऐंशी टक्के तरी येऊ शकतं आणि ते आणण्यासाठी तुम्हाला फक्त या दोन तीनच गोष्टी करायच्यात त्यात तर काय की आपलं जे पराठीचं नियोजन आहे जे काही अंतर आहे तर हे आपल्याला अंतर कंट्रोल करायचं आहे अंतर थोडंसं वाढवायचं आहे कसं वाढवायचं आहे तर जे काही बाधित रो झाडं आहेत किंवा ज्याला बोंडज आहेत पाते नाहीत अशी झाडं उपटून लगेच बाजूला फेका म्हणजे काय होईल की जो दोन झाडाचा गॅप आहे तर तिथं तुम्हाला पाते जास्त लागतील आता हे जर तुम्हाला काही खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला मागचा तुम्ही कालचा व्हिडिओ माझा पहा त्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की जास्त अंतर असेल तर तुम्हाला किती बोंड मिळतात आणि कमी अंतर असेल तर किती बोंड मिळतात आता हा जो प्लॉट आहे तर हा प्लॉटसुद्धा याची लागवड जी आहे ती खूप जवळ आहे सर्वसाधारण दोन फुटाचा अंतर आहे आणि जर वाढ जर पाहिली तर जेमतेम चार फूट वाढ आहे व्हरायटी पाहिली तर सगळ्यात चांगली वरायटी अजित एकशे अकरा वरायटी आणि एवढं जवळ असताना जर बोंड पाहिले तर तीन ते चार बोंड एका फांदीला आणि तीन चार पाते आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि जेमतेम आठ दहा फांद्या आहेत म्हणजे सत्तरऐंशी बोंडामध्ये कार्यक्रम ओके होतो का, आहे तर असं करू नका मी नेहमीप्रमाणे सांगत असतो की आपलं जे अंतर आहे तर अंतर तुम्ही पहिल्यापासून चुकताय तर अंतर थोडंसं वाढवा तर अंतर जर वाढवलं तर तुम्हाला काल जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तशा पद्धतीनं तुम्हाला उत्पादन मिळेल आणि तुम्ही जर अंतर जर कमी ठेवलं तर ही अशी परिस्थिती तुमच्या प्लॉटमध्ये होऊ शकते तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे आणि ज्या फवारण्या आहेत तर त्यासुद्धा वेगवेगळ्या घेणं गरजेचं आहे फक्त रासायनिकच्या मागा लागू नका फक्त रासायनिक समाधान देऊ शकत नाही किंवा फक्त नैसर्गिकही समाधान देऊ शकत नाही इथं तुम्हाला टक्कर देणं गरजेचं आहे तर ती टक्कर द्यायला अजिबात विसरू नका आणि दोन तीन बदल नक्की करा तर नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सोबत चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जो व्हिडिओ आहे तर हा शेअर करा आणि शक्यतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा जास्त प्रयत्न करा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत जी कमी खर्चाची व्हिडिओ आहेत हे तरी किमान पोहोचवण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे आणि हे लक्षात येत आहे जे की तुम्ही फार जास्त काही शेअर करत नाहीत किंवा शेतकऱ्यांकडं कर या व्हिडिओ पाहण्याचा कल थोडासा कमी आहे का हे तर ते कळत नाही परंतु जे फायद्याचं आहे मित्रांनो ते पाहत चला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद